गणेशोत्सवादरम्यान कुरघोडे करत हिंदू सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न इस्लामिक कट्टरतावाद्यांनी केल्याचं यावेळीही दिसून आलं. इतर राज्यांच्या तुलनेत काँग्रेस शासित कर्नाटकमध्ये गणेशोत्सव मंडळांवर गणपती मूर्तींवर दगडफेक झाल्याच्या घटना अधिक प्रमाणात घडल्याचं आपण यावेळी पाहिलं. इतकंच नव्हे तर गणेशोत्सव मंडळांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदूंनी केलेल्या आंदोलनादरम्यान कर्नाटक पोलिसांनी गणेश मूर्तीला आपल्या ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी गणेश मूर्तीला अटक केल्याच्या चर्चांना चांगलंच उदाहरण आलं. आज कर्नाटकात ईद ए मिलादसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वळणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मात्र गणेशोत्सवादरम्यान अशा सुरक्षेत पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडल्याचं दिसून आलं. कायदा सुव्यवस्थेचा दावा करत गणेश मूर्तीलाही पोलीस व्हॅनमध्ये ठेवणं हे कितपत योग्य आहे याच संपूर्ण प्रकाराबाबत आणि कर्नाटक सरकारच्या दुटप्पी भूमिकेबाबत आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी ओंकार मोये, कॅमेरावर आहेत सानिका चव्हाण. ईद ए मिलादच्या निमित्ताने कर्नाटक पोलिसांनी शहरातील वाहतूक कोंडीवर परिणाम होऊ नये म्हणून एक सूचना जारी केली आहे. प्रत्येक गल्लीबोळात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मिरवणुकीत कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक रस्त्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. एकीकडे ईदच्या मिरवणुकीला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्तात ठेवला जातो, मात्र दुसरीकडे गणेश विसर्जनादरम्यान मिरवणुकीवर दगडफेक झाल्याच्या घटना सर्रासपणे घडतात. मग यावेळी प्रशासन अलर्ट मोडवर नव्हतं का असा प्रश्न निश्चितच पडू शकतो. हे विचार करण्यासारखं आहे की ईद ए मिलादसाठी सरकार इतकं सतर्क असताना गणेशोत्सवादरम्यान असे काय घडले की गणेशाची मूर्ती ही पोलीस बंदोबस्तात ठेवावी लागली. हिंदू सणांकडे कर्नाटक सरकारचा दृष्टिकोन वेगळा आहे हे यावरून सिद्ध होतं. ईदची मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी प्रशासन सर्वतोपरी बंदोबस्त करतं, पण कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली हिंदूंचे धार्मिक प्रतीक असलेले गणेश मूर्ती पोलीस व्हॅनमध्ये ठेवली जाते. सर्व धर्माचा आदर केला पाहिजे यात शंका नाही, परंतु कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली असा दुटप्पीपणा होत असेल तर धर्मनिरपेक्षतेचे नव्हे तर हे भेदभावाचं लक्षण आहे. आज ईद ए मिलादच्या दिवशी कर्नाटकात आंदोलन किंवा निदर्शने करून दंगे भडकवण्याचा हिंदू संघटनांचा कुठलाही विचार नव्हता. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या एका ऑडिओ मेसेजमुळे हिंदू संघटना या रस्त्यावर उतरण्याचं चित्र आता दिसतंय. व्हायरल ऑडिओ मेसेज ज्यात मुस्लिम समाजातील काही लोकांनी म्हटलं होतं की जर तुम्ही थांबू शकत असाल तर ईद ए मिलादच्या दिवशी आमच्या मिरवणुकीला थांबवून दाखवा. त्यामुळे हिंदू संघटनांनी याबाबत घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केलाय. परिणामी कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करत हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने आपले प्राधान्य काय आहे हे पुन्हा एकदा यातून दाखवून दिलं. त्यांचे प्राधान्य हिंदू सणांचे रक्षण करण्यातलं नसून त्यांना मर्यादा घालण्यात आल्याचं दिसतंय. जोपर्यंत ही दुटप्पी वृत्ती चालू राहील तोपर्यंत हिंदू समाजाच्या धार्मिक अधिकारांची पायमल्लीही होतच राहील. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.